हॅलो एव्हरीवन मी आहे वैदही आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या या चॅनलवरती तर कोलगेटचा वापर हा फक्त आपण दात घासण्यासाठीच करतो पण कोलगेटचा आणखी पण असा खूप सारे उपयोग आहेतच आज तर कोलगेटची कमालच झाली आहे माझ्या डोळ्यांवरती अगदी विश्वासच बसेना तर काय आहे कमाल झालेली ती मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवणार आहेच तर त्याआधी ह्या व्हिडिओमधली जी पहिली ट्रिक आहे ती आधी आपण पाहून घेऊया तर आता इथे हे मी माझं जुनं जर्किन घेतलेलं आहे आणि आता ह्या जर्किनचा काहीच उपयोग नाही आहे म्हणजे मी सध्या वापरत नाही आहे कारण की ते वरती तुम्ही पाहत असालच खराब झालेलं आहे त्याच्यामुळे त्याचा वापर काय नाही आहे पण जुन्या कपड्यांचा आपण इतर गोष्टींसाठी बराच वापर करू शकतो तर काय वापर करणार आहे हे मी तुम्हाला आता दाखवते तर आता इथे ही, ही जी प्लॅस्टिकची बॉटल आहे ती मी घेतलेली आहे तर या बॉटलमध्ये कोकोनट ऑइल आहे तर आमच्याकडे कसं नारळ भरपूर असतात त्याच्यामुळे आम्ही ना त्या नारळाचं तेल काढतो तर तेच तेल जे आहे म्हणजे कोकोनट ऑइल जे आहे ते मी ह्या बॉटलमध्ये ठेवलेलं आहे पण आता ही जी बॉटल आहे ती तुम्ही बा बाजूने असं बघत असाल तर ना म्हणजे साईडला असं सा ऑइल लागलेलं ला आहे माझ्या हाताला पण आता लागलेलं ला ला आहे ते आणि ही जे बॉटल बघितल्यावर बघा किती खराब दिसत आहे तर आपल्या किचनमध्ये पण अशा म्हणजे ऑइलच्या बॉटल्स असतात तर त्या पण अशा खराब झालेल्या असतात साईडने त्याला तेल वगैरे लागलेलं असतं आणि ते सगळं तेल आपल्याला पण हाताला वगैरे पण लागतं तर त्यासाठी मी खूप छान अशी ट्रेक तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर आता हे जे जर्किन आहे त्याचं स्लीव्ज आहे तर हे स्लीव्ज म्हणजे जितकी जी बॉटल आहे तितक्या स साईजने हे जे स्लीव्ज आहे ते मी आधी कट करून घेणार आहे तुमच्याकडे अगदी जर्किन असलं नसलं तरी काही हरकत नाही आहे तुम्ही अगदी टी शर्टचा वापर करू शकता किंवा शर्ट वगैरे असतील किंवा आपल्या कुर्ती वगैरे पण असतात ना तर त्याचा स्लीवचा पण तुम्ही अशी प्रकारे वापर करू शकता तर आता ही जी हा जो जगिनची स्लीव आहे तो मी कट करून घेतलेला आहे म्हणजे जी, जी बॉटलची जेवढी साईज आहे तेवढ्या साईजमध्ये मी कट केलेला आहे आणि आता हा जो स्लीव आहे तो फक्त मी ह्या बॉटलला असं घालणार आहे तर आता तुम्ही बघत असाल की ही बॉटल आता किती सुंदर दिसायला लागलेली आहे ती आणि जे साईडला तेल लागतं तर ते आता आपल्या हाताला वगैरे लागणार नाही आणि बॉटल पण अगदी छान दिसेल तर तुम्ही असं कु म्हणजे किचनमध्ये कुकिंग ऑइल असतात त्याचे बॉटल्स असतात त्या बॉटल्सना पण तुम्ही हे जे स्लीव्ज आहेत त्यांचा वापर नक्कीच करू शकता खूप छान उपयोग आहेत आणखी पण जुन्या कपड्यांचे बरेच उपयोग आहेत त्यांचे पण व्हिडिओ मी बनवलेले आहेत तर माझ्या चॅनलवरती आहेत ते व्हिडिओ तर तुम्ही नक्कीच पाहा तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा त्यानंतर आता आपण जी दुसरी ट्रिक आहे ती पण पाहून घेऊया तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी बोललेली होते की कोलगेटचा वापर आ, मी केलेला आहे आणि एकदम मला आश्चर्यचकितच वाटलेलं आहे तर काय आहे ते आपण पाहूया तर आता इथे ही आ, हा जो बर्नर आहे मी आ, हा जो गॅस आहे तो ऑन केलेला आहे पण बर्नरच्या साईडला बघा तो जो गॅस आहे तो असा बाहेरून असा निघत होता आणि त्या गॅसचा खरं तर काहीच उपयोग होत नाही तर त्याच्यामुळे आता तो जो बर्नर आहे तो आपण कसा व्यवस्थित करायचा जेणेकरून तो जो गॅस आहे तो बर्नरच्या बाहेर जाणार नाही तर त्याच्यासाठी आता इथे मी ही कोलगेट घेतलेली आहे आणि ही जी कोलगेट आहे ती त्या बर्नरच्या वरच्या साईडला आणि त्या बर्नरला पण मी लावून घेणार आहे तर पूर्ण सगळ्या बाजूने ही आपल्याला कोलगेट जी आहे ती लावून घ्यायची आहे तर आता हे जे काम आहे ते एकदम सोपं आहे कारण कोलगेट जी असते ती प्रत्येक घरामध्ये असतेच असते आणि ह्याच्यासाठी काय आपल्याला वेगळा खर्च करावा लागत नाही एकदम जे आपलं घरच्या घरी काम होऊन जाणार असतं त्याच्यामुळे आपल्याला आपला जो वेळ आहे तो पण वाचेल आणि पैसे पण वाचतील जर कोणाला ही शेगडी रिपेअर करायला बोलवलं तर ते पैसे घेणारच आणि काय सोपी गोष्ट होती पण त्याच्यासाठी आपण उगाच भरपूर खर्च क करणार त्यापेक्षा आपण घरच्या घरीही जे काही जो काही प्रॉब्लेम आहे हे तो नक्की सॉल्व करू शकतो तर आता हा जो बर्नर आहे त्या बर्नरला पण मी एका चारही साईडने म्हणजे पूर्ण असं ही जी कोलगेट आहे ती लावलेली आहे आणि त्याच्यानंतर काय कमाल का आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहेत तुम्ही पण अगदी आश्चर्यचकितच व्हाल इतकी सुंदर ट्रिक आहे ही तर आता हा जो बर्नर आहे तो मी आता लावून घेतलेला आहे आणि आता मी तुम्हाला गॅस ऑन करून पण दाखवते तर आता तुम्ही बघत असाल की जो गॅस होता तो बर्नरच्या एकदम बाहेरच्या साईडने निघत होता तो आता निघायचा बंद झालेला आहे मी तुम्हाला अगदी जवळपणे दा पण पन दाखवते तर बघा अजिबात गॅस जो तो तो। तो आहे तो निघत नाही आता साईडने तर खूप छान उपयोग आहे म्हणजे कोलगेटचा आपण असाही अगदी घरच्या घरी खूप चांगला उपयोग हा नक्कीच करू शकतो त्यानंतर आता इथे तुम्ही बघत असाल आता हे जे बर्नर आहेत ते पण खराब झालेले आहेत तर बर्नरची स्वच्छता कधी करायची ते पण मी तुम्हाला दाखवते आता इथे हे जो हा जो गॅस आहे त्याचा कलर बघा चेंज होतो म्हणजे निळा कलर असतो तो एकदम लाल सर हिरवट सर वगैरे असा ज्यावेळी दिसेल ना त्यावेळी समजायचं की आता बर्नरची स्वच्छता आपण करणं गरजेचं आहे तर आता इथे मी काय केलेलं आहे एका भांड्यामध्ये हे गरम पाणी घेतलेलं आहे आणि आता ह्यामध्ये आपले जे बर्नर आहेत गॅसचे शेगडीचे ते बर्नर आपल्याला ह्या गरम पाण्यामध्ये घ्या टाकायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला एक लिंबू घ्यायचा आहे आणि ते लिंबू त्यामध्ये पिळायचा आहे आणि बर्नरची स्वच्छताही वेळच्या वेळी करणं खरंच गरजेचं असतं पण मला सध्या हल्ली वेळ नाही भेटला आणि कधी कधी असं लग होतं ना की वेळ जरी असला तरी आपण ते काम जे असतं ते कधीतरी विसरूनही जातो त्याच्यामुळे बर्नरची स्वच्छता करणं हे माझं राहून गेलं होतं त्याच्यामुळे आज मी हे करत आहे तर त्या लिंबू पिळून झालं की त्याच्यानंतर आपल्याला आता इथे इनो घ्यायचं आहे आणि इनोचं हे पूर्ण जे पॅकेट आहे ते मी पूर्ण पॅकेटमधलं इनो ह्यामध्ये टाकणार आहे आणि बघा इथे इनोने आपलं काम करायला सुरुवात पण केलेली आहे तर आता हे जे लिक्विड आता जे काही तयार झालेलं आहे ते आपल्याला पंधरा मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे तुम्ही जर का रोज रोजच्या रोज म्हणजे वेळच्या वेळी जर का बर्नरची सफ सफाई केली तर तुमचं बर्नर अगदी नवीनच्या नवीन होऊ शकतो पण माझी इथे तेवढी सफाई न झाल्यामुळे बर्नर अगदी नवीनच्या नवीन झालेला नाही आहे पण त्याची स्वच्छता मात्र झालेली आहे तर आता इथे पंधरा मिनटं झालेली आहेत आता हा जो बर्नर आहे तुम्ही आता त्याची जी काही साफसफाई करायची आहे ती करून घेणार आहे तर इथे मी हा टूथब्रश घेतलेला आहे आणि बस इथे आपल्याला त्या ब्रशने हा जो बर्नर आहे तो साफ करायचा आहे तर त्याच्यावरती जे काही काळं वगैरे साठलेलो ते इथे तुम्ही बघत असाल माझ्या हाताला पण लागलेलं ला आहे तर आता इथे आपल्याला डिशवॉशर घ्यायचा आहे आणि बस त्याने हा जो बर्नर आहे तो स्वच्छ करायचा आहे तो मी अगदी घासणी घेतला तरी काही हरकत नाही आहे पण आता इथे मी ब्रशनेच हे सगळं स्वच्छ करत आहे तर थोड्या वेळेतच तुम्हाला कळेल की बर्नरची किती स्वच्छता झालेली आहे तर ती नहीं दी तर हे तीनही बर्नर आहेत ते मी आधी पहिल्यांदा सगळे स्वच्छ करून घेते आणि त्याच्यानंतर ते धुवून मी तुम्हाला दाखवते हो की कसं काय झालेलं आहे ते तर आता मी हे जे बर्नर आहे ते सगळे तीनही बर्नर स्वच्छ केलेले आहेत आणि आता इथे तुम्ही बघत असाल की एकदम चांगले झालेले आहेत त्यांची एकदम स्वच्छता झालेली आहे वरचे जे काही काळा थर जो काही साडलेला होता तो अगदी निघालेला आहे आता हा जो बर्नर आहेत ते मी आधी स्वच्छ स्वच्छ आधी एका कापडाने मी स्वच्छ पुसून घेत आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला याचा वापर करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही बर्नरची स्वच्छता पण करणं तेवढंच गरजेचं आहे आणि आपण वेळच्या वेळी जर का स्वच्छता केली तर आपल्याला कुठचंही काम अवघड होत नाही आणि यात मी जर का ह्या बर्नरची वेळच्या वेळी स्वच्छता केली असती तर मला पण हे काम एकदम इझी झालं असतं